नमस्कार शेतकरी बंधूंनो, रॉयल अक्की या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण कलिंगडाच्या प्लॉटमध्ये आलेले आहे, जो की 45 दिवसाचं पूर्ण झालेलं आहे. सेटिंग वगैरे एकदम छान झालेली आहे, साईज वगैरे पण चांगली होत आहे आणि वेलांची ग्रोथ अतिशय चांगली झालेली आहे. तुम्ही बघू शकता रानामध्ये वेल कलिंगडाचे सगळीकडे पसरलेले आहे, पूर्ण रान हे वेलाने पॅक झालेले आहे. पण अशामध्ये काय होतं, ज्यावेळेस तुम्हाला स्प्रेईंगसाठी आतमध्ये शिरावं लागतं तर तेव्हा याच्यामध्ये खूप साऱ्या अडचणी येतात आणि या अडचणीवरच सोल्युशन काढण्यासाठी आपण पुढं याच्यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे, तर तुम्ही बघू शकता. कराल जर मध्ये शिरलं तर ते पायाखाली वेल तोडला जातो, शेंडा जपला जातो किंवा फळच येतं. तर याच्यासाठी आपण एक आणखी एक वेगळा मार्ग अवलंब करू शकतो. म्हणजे आता याच्यामध्ये काय करू शकतो, तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता, 1, 2, 3 असा 3 सऱ्यांचा आपण एक संच तयार केलेला आहे. मधातली जी सरी आहे तिला काहीही धक्का लावायचा नाही. 1 नंबर आणि 3 नंबरची जी तुमची सरी आहे याच्यावर जी तुमची कलिंगडाची वेल जी वाढत आहे याचे तुम्हाला शेंडे हे मधातल्या सरीकडे वळवायचे आहे, जेणेकरून तुमची जी संच केलेला आहे तो संच पूर्ण पॅक होईल. आणि त्याच्या बाजूची एक ही गल्ली तुम्ही बघू शकता, ही पूर्ण मोकळी आहे. याच्यामध्ये तुम्हाला शेवटपर्यंत स्प्रे करण्यासाठी काहीही अडचण येणार नाही. या गल्लीमध्ये उभे राहून तुम्ही अर्धी ह्या सेटची आणि अर्धी ह्या सेटची दोन्ही गल्लींना चांगल्या प्रकारे स्प्रे करू शकता. अशा प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.